मिरज कृष्णा घाट परिसराची पूरस्थिती। मिरजेत पाण्याची पातळी 59 फुटाच्या वर, कृष्णा घाटचा परिसर पाण्याखाली। मिरजेत कृष्णा घाट परिसर हा चौरस बाजूंनी पाण्याखाली गेलेला आहे। नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, अग्निशमन दल हे यांची यंत्रणा सज्ज झाली आहे, अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत। सध्या कृष्णा घाट पुलाच्या वर पाणी आलेलं आहे। नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम चालू आहे। सध्या पाण्याची पातळी 59 ते 60 फुटाच्या वर आहे। पहा आदिल मकानदारांचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, तीचा जागर न्यूज, आदिल मकानदार। आपण सध्यामध्ये आहे आता मिरज कृष्णाघाट रोडवरती। आपण पाहू शकता हा रोजचा रस्ता, जे गर्दीचा रस्ता आहे, या ठिकाणी आता पूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाहू शकता की सगळ्यांची शेती, इथं शेती होती ती पण शेती पाण्याखाली गेलेली आहे। आणि पूर्ण या भागात, या परिसरात चौरस बाजून सगळं पाणी जे आहे पसरलेलं आहे। आपण पाहू शकता की इथं इटाची भट्टी जी होती, ते सगळे इटाच्या भट्ट्या पाण्याखाली अर्धे गेलेले आहेत। त्याचबरोबर माननीय उपायुक्त आयुक्त यांनी पण इथं येऊन पाहणी करत आहेत। त्याचबरोबर महापालिकेची टीम आणि अग्निशमनची टीम पण यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि लोकांना बाहेर काढण्याचं काम पण चालू आहे। त्याचबरोबर ज्या लोकांना बाहेर काढलेलं आहे त्या लोकांना महापालिकेच्या शाळांमध्ये आणि निवारा केंद्रांमध्ये त्यांना स्थलांतरित केलेलं आहे व त्यांना जेवण पाण्याची पण व्यवस्था महापालिका करून देत आहे। त्याचबरोबर अतिशय चांगल्याप्रमाणे अग्निशमनची टीम आणि महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज करून चांगल्याप्रमाणे काम करत आहे। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी पण या ठिकाणी लोकांनीची मदत करायचं काम चालू आहे। आपण पाहू शकता की भरपूर धोक्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि रात्री 54 फुटावर पाण्याची पातळी आलेली होती आणि एका रात्रीत आता सध्यामध्ये पाण्याची पातळी ही 58 फुटाच्या वर गेलेली आहे। तरी नागरिकांनी सतर्क राहावा आणि पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाची ऐकून यांना सहकार्य करावे। मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार, तीचा जागर। यांच्या नियोजनाखाली सकाळपासून कृष्णा घाट येथील लोकांना ते सुरक्षितपणे रेस्क्यू करून बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे आणि अजून पण ते कार्य सुरूच आहे।